नव्वदच्या दशकात हळूहळू जीपचा जमाना मागं पडला आणि गावाकडे जरा हायपाय जीप आली ती म्हणजे दहा सीट असणारी टाटा सुमो कुठं पण डोंगर कपरी देव बसला असू दे कुठल्या पण आडमार्गाला पोरासाठी स्थळ बघायला जायचं असू दे टाटा सुमोनं कधी साथ सोडली नाही किती पण पै पाहून असू दे सगळ्यांना एकत्र नेताना टाटा सुमोनं कधी काकू केली नाही म्हणूनच तिला गोरगरीबांची एसूवी म्हणायची साऊथ इंडियन सिनेमांमध्ये डेंजर दिसणारा मेन विलन असतो आणि त्याच्या मागे त्याच्यापेक्षा डबल साईजची पहिलवान कम साईड विलन असतात ती जबाबदारी गाड्यांच्या बाबतीत टाटा सुमोची असायची मेन विलन टाटा सफारीच्या मागे रांगेने येणे आणि हिरोच्या मारदाडीमध्ये आकाश उडणे असे साईड रोल सुद्धा टाटा सुमोने केले होते आपल्या भिडूंना नेहमी एक गोड गैर समज असतो की टाटांना सुमो हे नाव जपानीज पैलवानावरून सुचलं असणार कारण डोंगरा एवढ्या सुमो पैलवानांसारखा दणकटपणा हीच टाटा सुमोची ओळख होती पण तसं नाही टाटांनी या गाडीचं नाव ठेवलं एका मराठी माणसाला अभिवादन म्हणून सुमंत मुळगावकर इंग्लिशमध्ये सुमंत मुळगावकर यांच्या नावाची पहिली दोन अक्षर एकत्र करून बनलं सुमो साधारण दुसऱ्या महायुद्धात रॉयल आर्मीला स्टील सप्लाय केल्यानंतर ब्रिटिशांनी टाटांना लष्करी गाड्या बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यातूनच टेलको उभी राहिली टेलकोचे डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली सुमंत मुळगावकर यांची एक तरुण इंजिनियर म्हणजे सुमंत मुळगावकर सुमंत मुळगावकर यांचा जन्म मुंबईचाच जगद्विख्यात विख्यात इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडन मधून त्यांनी इंजिनिअरिंग केलं होतं टेलको उभी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता स्वातंत्र्यापूर्वी इंडियन पटन म्हणून ओळख असलेलं गाव पुढे टाटानगर म्हणून फेमस झालं सुमंत मुळगावकर यांनी स्वातंत्र्यानंतर टेलकोसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आता फक्त लष्करी गाड्यापुरतं मारित राहायचं नाही तर कमर्शियल गाड्या देखील बनवायच्या यातूनच साकार झाले टाटा ट्रक त्यांचा निर्णय फक्त टेलकोसाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी क्रांतिकारी ठरला यापूर्वी आपल्याला मालव गाड्या परदेशातून आयात कराव्या ला लागत होत्या या महागड्या गाड्यांना टाटाच्या रूपात अस्सल भारतीय पर्याय उभा राहिला असं म्हणतात की सुमंत मुळगावकर कधी मुंबईवरून दिल्लीला जाताना कुठल्याही भारी हॉटेलमध्ये जेवायचे नाही ते थांबायचे एखाद्या रोड साईड दहाव्यावर तिथं विसाव्यासाठी थांबलेल्या ट्रक ड्रायव्हरशी गप्पा मारायचे आणि त्यांच्या गाडीबद्दलच्या समस्या जाणून घ्यायचे आणि हेच प्रॉब्लेम आपल्या टीम मिटिंग मध्ये सादर करायचे आणि त्यावर सोल्युशन शोधायचे छोट्याशा कामगारापासून ते टाटा काम समूहाचे चेअरमन जे आर डी टाटा पर्यंत प्रत्येक जण सुमंत मुळगावकर यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या कामाच्या तळमळीबद्दल आदर राखून होता भारत सरकारने देखील ऑटोमोबाईल क्षेत्रातील त्यांचा अधिकार मान्य केला होता त्यांची नियुक्ती नियोजन आयोगावर केली गेली होती एकोणीशे बासष्टच्या च्या चीन युद्धानंतर मुळगावकर यांची भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार मंडळात नियुक्ती करण्यात आली होती मारुती सुझुकीचे ते नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि टाटा सेलचे व्हाइस चेअरमन होते देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण सुमंत मुळगावकर यांना मिळाला होता पण त्यांची आयुष्यभराची ओळख टेलकोचे शिल्पकार सुमंत मुळगावकर अशीच राहिली पुढे टेलकोचं रूपांतर टाटा मोटर्स मध्ये झालं आज छोट्याशा मिनी टाटा इस पासून ते भल्या मोठ्या टाटा प्राईम ट्रक पर्यंत आणि टाटा नॅनो पासून ते पर्यंत टाटा मोटर्सचं जे काही साम्राज्य उभं राहिलं त्यामागे सुमंत मुळगावकर यांनी आठवलेलं रक्त आणि गाड्याला घाम एक जुलै एकोणीशे मध्ये सुमंत मुळगावकर यांचं निधन झालं एकोणीसशे मध्ये त्यांचे शिष्य रतन टाटा हे जे आर डी यांच्या नंतर टाटा ग्रुपचे चेअरमन झाले त्यांनी आपल्या गुरुच्या स्मरणार्थ नव्या मिडल साईज एसयू ला सुमो असं नाव दिलं गेली पंचवीस वर्ष टाटा सुमो भारतीय नसत्यावर राज्य करत आहे वर्षानुवर्षे स्वतःमध्ये बदल करत सुमो नव्या गाड्यांच्या स्पर्धेत आजपर्यंत त्यांच्या लाखो गाड्या खपलेल्या आहेत या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त गाड्या विकल्या जाण्याचा विक्रम सोमोच्या असेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अनेक नवनवीन किस््यांसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा